मित्रांनो, इथं बघू शकता मथुरला इथे बाहेर आता आंघोळीसाठी घेऊन चाललेत भिंजवडचा बादशाह मथोर. समोर बघतंय बाजी आणि इकडे शुभमदास सुद्धा बसले आहेत, बाजीच्या जवळच बसलेत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण जातोय मथुरच्या भेटीला, म्हणजे जो बुरदुल्ला फार्म हाऊस आहे. तुम्हाला पण सांगेन जर तुम्ही येत असाल तर कसं जायचं ते फार्म हाऊसवर, कारण राहुलदा सर्वांनाच बोललेत की कोणी पण येऊन मथुरला बघून जाऊ शकतो. तर चला आता आपण जातोय, माझ्यासोबत आहे इकडे विनीत. मित्रांनो, आपण जो कोणी फाटा आहे तिथून उसटण्याला आलो आहे आणि उसटण्यातून आता आपण जातोय सरळ बुरदुल या गावी जिथे मथुर असेल. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बुरदुल या गावी. समोर बघताय राहुलभाई पाटील यांचा फार्म हाऊस, इथेच आतमध्ये मथुर आहे. तर आता आपण जाऊया, माझ्यासोबत आहे विनीत. आणि इथे साईडला पण एकदम वातावरण बघा, एक नंबर वातावरण आहे. चला तर जाऊया आतमध्ये. आता मथुर बाजी असतील तर तुम्हाला पण दाखवतो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता फार्म हाऊसच्या आतमध्ये आणि समोरच तुम्ही बघताय बाजी 1001. मथुरच्या मागोमाग राहुलभाई पाटील यांचं नाव करणारा बाजी. मित्रांनो, सध्याच झालेल्या पाडगाव बिंजोडमध्ये बाजीने बिंजोड जिंकली आहे. आणि मित्रांनो, समोर बघताय शुभमदादा नियोजनाचे बादशाह बसले आहेत आणि समोर इकडे बाजी. तुम्हाला मथुरसुद्धा दाखवतो, मथुर आतमध्ये गोट्यात आहे. आणि मित्रांनो, इकडे वातावरण बघा फार्म हाऊसचं, एक नंबर फार्म हाऊस आहे राहुलदा यांचं. चला आता आपण जाऊया मथुरकडे. तर मित्रांनो, तुम्ही आता समोरच बघताय बिंजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा राहुलभाई पाटील यांचा पब्लिकचा भिताड मथुर. मित्रांनो, मथुरला आपण यूट्यूब माध्यमातून आणि इंस्टाग्रामवरती बघतो, परंतु मित्रांनो तुम्ही जेव्हा मथुरला समोरून आणि एकदम जवळून बघाल तेव्हा मित्रांनो खूप समाधान वाटतं. आणि या बिंजोडला जिंकलेल्या बालड्या त्याची बक्षिसं इथे लावलेली आहेत, बघू शकतो मित्रांनो. पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे आणि मित्रांनो समोर तुम्ही बघताय भारत केसरी मथुर. मित्रांनो, राहुलबाई त्यांच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये गौरवदादा असतील, त्याच्यानंतर शुभमदादा यांचा उल्लेख करत असतात. आणि जे कोणी आर पी ग्रुपमध्ये राहुलभाई पाटील यांचे सर्व जे मित्रमंडळी आहेत यांची सर्वांची मथुरमागे मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ मथुर मैदानात देतोच. उगाच त्याला बिंजोडचा बादशाह बोलत नाही. आता मला वाटतं आंघोळीसाठी बाहेर घेत आहेत मथुरला गोट्यातून. आता मित्रांनो बाहेर घेत आहेत मथुरला आंघोळीसाठी. तिकडे समोर बाजीजवळ मगाशी तुम्हाला दाखवलं शुभमदा बसले होते, तिथंच मला वाटतं आता मथुरला घेऊन जात आहेत. एक रुबाबच वेगळा आहे वाघाचा, त्याच्यामुळे मित्रांनो अड्ड्यात आल्यावरती मथुरचा आपल्याला वेगळाच रुबाब बघायला भेटतो. समोर बघू शकता तुम्ही नियोजनाचे बादशाह शुभमदादा कसा मायेने मथुरच्या पाठीवर हात फिरवत आहेत. आता बघताय बिंजोडचा बादशाह. मित्रांनो, शुभमदा आणि त्यांचे मित्र आणि राहुलदा पाटीलसुद्धा असतील मथुरची खरंच खूप खूप काळजी घेतात. आता आम्ही इथे जवळजवळ फार्म हाऊसवरती एक दोन तास होतो. मित्रांनो, शुभमदा स्वतः खूप लक्ष देतात. त्या साईडला बाजी उभा आहे आणि मला वाटतं आता मथुरला इथे आंघोळीसाठी आणलं आहे. शुभमदासोबत गप्पासुद्धा खूप मारल्यात. आणि मित्रांनो, आता मला वाटत नाही की मथुर इकडे मुंबईला बिंजोडला सध्या पळेल, डायरेक्ट आता पेडगावसाठीच जाईल. मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह, त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला डायरेक्ट आता मला वाटते मथुर घाटावरती दिसेल 21 तारखेला पेडगाव मैदानात. खायला दिलं आताच मथुरला. आणि मित्रांनो, तुम्हाला जर काय मथुरच्या पायऱ्याबद्दल जर काय असं वाटत असेल की हा पायरा झाला पाहिजे किंवा हा पायरा असू शकतो, तर मला नक्की कमेंट करून सांगा की नामांकित मैदान पेडगाव या मैदानात मथुरचा पायरा नक्की कोण असू शकतो. आणि मित्रांनो, पायरासुद्धा चांगलाच असेल कारण मोठा मैदान आहे, त्याच्यामुळे या मैदानात कोणते पण बैलगाडा मालक या मैदानात गुलाल घालण्याचा प्रयत्न करणारच. आणि मित्रांनो, समोर तुम्ही बघताय आता बाजीसुद्धा खूप चांगला पळतो आहे आणि बाजीची शरीरयष्टीसुद्धा खूप चांगली आहे.
मित्रांनो, आता आपण आलोय मथुरच्या गोट्यात पुन्हा एकदा. समोर तुम्ही बघताय तिकडे ती 500 जागा आहे आणि मथुरने अजूनपर्यंत जिंकलेले बाळले असतील, पारितोषिक असतील, सर्व त्याची आठवण म्हणून इथेच लावले आहेत. आणि ही जागा आहे भारत केसरी मथुरची. गोट्यामध्ये मथुर इथे असतो आणि एकदम स्वच्छ असा गोटा आहे, बघू शकता इथे. तर मित्रांनो, मथुरला आता बघून निघालो घराच्या दिशेने. मित्रांनो, मथुरला मी एक यूट्यूबर म्हणून नाही तर मथुरचा मी एक मोठा फॅन आहे मित्रांनो. आणि मुंबईमध्ये जिथे जिथे भिंजवड असतात तिथे मी जातो, परंतु फार्म हाऊसला अजूनपर्यंत गेलो नव्हतो. म्हणून माझी खूप इच्छा होती की फार्म हाऊसला जाऊन एकदा शांतपणे मथुरला बघून यावं. आणि मित्रांनो, आज ती इच्छा पूर्ण झाली. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? व्हिडिओ आवडले असेल तर ती व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि लवकरच राहुलभाई पाटील यांची मुलाखत आपल्या चॅनलवरती येणार आहे. शिवंदा आपल्याला जेव्हा राहुलभाईंना टाइम असेल तेव्हा नक्की सांगणार आहेत. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप सपोर्टिंग. टाटा, बाय बाय गाईज.